नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आज अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर्वांना दीर्घायुष्य राहो आणि पुढील जीवनात भरभराट हो ही ईश्वराप्रती प्रार्थना। आणि मी आज अक्षय तृतीयेचं माझ्या आईबाबांचं पूजन केलेलं आहे आणि माझे बाबा आणि आई यांनी मला लहानपणी शेतीच्या सर्व कामात पूर्ण ट्रेन केले, एक्सेप्ट पेरणी करणे, पेरणीची तिफर हाणणे आणि गावातील वडीलधाऱ्याचं म्हणणं होतं की लवकर मोठा हो आणि वडिलांच्या हातातलं ऋण घे, त्यांना आराम करू दे। पण मी हातात लेखणी घेतली आणि ऋण हाती घ्यायचं स्वप्न अग्रस राहून गेलं। पण निवृत्ती होऊन आल्यानंतर जेव्हा शेतीकडे वळलो तेव्हा जुनी शेती पद्धती पूर्ण बदलली होती। ऋण गायब झालं होतं, बैल गायब झाले होते, टिफन गायब झाली होती। असो आईबापांनी जे मला शेतीचं ट्रेनिंग दिलं ते पूर्ण मला वाटतं उपयोग करता नाही आला मला। पण मी आजच्या हातामध्ये देखणी घेतली तिचा माझ्या परीनं पूर्ण उपयोग करायचा प्रयत्न करून राहिलो आणि जनता जनार्दनाच्या वीज सुरक्षेसाठी त्याचा वापर करून राहिलो। विजेचा जो सुरक्षित वापर करायचा वीज अपघात होऊ नये म्हणून त्याचा प्रसार आणि प्रयत्न करून राहिलो। आणि हे माझे प्रयत्न अक्षय राहो ह्या अक्षय तृतीया दिवशी अशी माझी परमेश्वराप्रती प्रार्थना, आईबापाच्या चरणी प्रार्थना। थँक्यू, नमस्कार। माझे रामदास खंडावे, रिटायर्ड सिटीजन, हे मेशिका। थँक्यू।